टेलिव्हिजन वरती काम करणारे कलाकार आणि त्यांना भेटणारे फॅन्स यांचे किस्से धमाल असतात. असाच एक धमाल किस्सा आता इथे रंगणार आहे. येते आजची आपली पुढची जोडी विकास आणि सुप्रिया. परकर 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 ले लो ले लो ले लो ले लो काला पीला परकर ले लो हरा नीला परकर ले लो नाड़ी डालो गाके इधर बांधो नाड़ी डालो गाके इधर बांधो परकर 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 ले लो ले लो ले लो ले लो आ लाड़े सेले चलो 20 का 10 20 का 10 10 का 5 10 का 5 10 का 5 कन समोर आलेत माझ्या. आज डायरेक्ट आमच्या दुकानात एवढं मोठे असते. वा 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 बोला काय देऊ. मुझे परकर चाहिए. आता देतो. हा गया. वा एकदम परफेक्ट साइज है. म्हणजे काय फॅन आहे मी तुमचा. तुमचं सगळं बघितलंय मी. काय प्रायोगिक नाटकापासून ते व्यावसायिक नाटकापर्यंत छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सगळं काय बघितलं. क्या बात कर रहे हो. मराठी बात कर रहे हो. ओळखतो मी तुम्हाला चांगलंच ओळखतो. हो का. अरे वा 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 छान छान छान. मी मराठी ऍक्ट्रेस आहे. हो माहिती आहे मला. सेलिब्रिटी सेलिब्रिटी ऍक्ट्रेस तुम्ही. हो आय एम आय एम आय एम. व्यायाम कर कमी करता का हल्ली. नाही हल्ली सुटला जरासं म्हणून म्हटलं. नाही नाही ते बिझी शेड्यूल्स यु नो. सुपारीज इव्हेंट्स आणि मग हळदी कुंकू देवीची आरती आणि मग वेळ मिळाला तर मग शूटिंग. तुम्ही कधीपासून माझे फॅन आहात. लहानपणापासून. शाळेमध्ये तुम्ही प्रायोगिक नाटक करायचं ना तेव्हापासून तुम्हाला मी ओळखतो. म्हणजे पूर्वी तुम्ही कसं तुम्ही कलावंत होता. नंतर तुम्हाला नटी होताना पण बघितलं. हा मग आणि आता तर काय तुम्ही सेलिब्रिटी आहात ना म्हटल्या. चांगलंय चांगलंय. पण मी सगळं बघितलंय तुमचं. फॅन आहे मी तुमचा. मला ओळखलं काय. नाही कुठे बघितलंय असं वाटत नाही. बस काय हा एकच डायलॉग होता तुम्हाला प्रायोगिक नाटकात. ऐकलंय आठवलं काय तुम्हाला. ब्लँक पण झालेला ते एकदा तुम्ही. मी असं मांडी घालून समोरच बसलो होतो ना. मग पायाला मुंगे आले म्हणून मांडीवर मांडी घालून बसलो. कुणाच्या काय कुणाच्या म्हणजे स्वतःच्याच घातली होती गेली दुसरीच्या. पण ती पण बहुतेक नटीच असावी. कशावरून. तिने काय रिएक्शनच दिली नाही. तर काय आहे लागतंय काय काय ओळख आहे. हा नाही म्हणजे कुठल्या नाटकाबद्दल बोलताय. कुठल्या म्हणजे काय. समद्विभूज त्रिकोणात इस्पिकचा गॉगल घालून टिळक रोड वर बसलेली माणसं गेली कुठे. तुम्हाला डायलॉग पण पाठ. तुमच्या प्रायोगिक नाटकाचं नाव आहे. डायलॉग एकच होता त्याच्यात. बस काय आम्हा शेवटी प्रेक्षक पण वयस्क आहे असं म्हणून निघून जायचे. नाही नाही ते काय ग्लॅमर विमर घेऊ नका. माझा मित्र आहे तो. संध्याकाळी येतो रे. हा चल. काय आठवलं काय आठवलं. हा म्हणजे काय एवढ्या प्रेक्षकांमध्ये तुम्हाला कसं काय ओळखणार. हा एवढ्या प्रेक्षकांमध्ये मला धरून 3.5 प्रेक्षक होते त्या बरोबर. म्हणजे कलाकारांची आणि प्रेक्षकांची मारामारी जरी झाली असती ना तरी कलाकारच जिंकणार होते. नाही नेमकं तुम्ही कुठल्या प्रयोगाबद्दल बोलताय. कुठल्या प्रयोगाबद्दल नेमकं काय. हो एकच प्रयोग झालेला त्या नाटकाचा. आणि मग संध्याकाळी दादर बार मध्ये संस्था पण फुटली होती. काय आठवलं काय. नाही हे बघा तुम्ही ते पाणी ग्रहण केलं ना म्हणून तसं झालं. संगीत पाणी ग्रहण. संगीत पाणी ग्रहण तुमचं संगीत नाटक मला आठवत. काय गायचं त्यात. ते तिथे गाणं जरा म्हणा ना त्यातलं. लगेच लगेच. बरं ठीक आहे. कुठे जात जरा सूर दे. द्या सूर. काय लागेल ते द्या. नाही नाही ना तुमचं काय नाही. पेटी पिचकलेली आहे. काय प्लीज प्लीज. उगवला चंद्रपुरवेचा. उगवला चंद्रपुरवेचा. तोच सूर तोच सूर. अजून पण बेसूर घाचा तुम्ही. खर तर तुमच्या गाण्यामुळेच ते संगीत पाणीग्रहणला ग्रहण लागलं. होतं असं कधी कधी. तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक. त्यातल्या हिरो बरोबर तुमचा झांगट होता की नाही. काय तरीच काय बोलताय. तो माझा मानलेला काका होता. मानलेला काका. तरीच काकू रडत होती. तुम्हाला कसं माहिती. माझ्या इथूनच बरकर घेते ना. तेव्हा मला सगळं माहिती आहे. पण मी आलो होतो नाटकाला. हा म्हणजे काय पहिल्या प्रयोगाला हजर तिकीट काढून असा दुसऱ्या रांगेत बसलो होतो. पण रेंजच नव्हती हो. बरोबर आहे. थिएटर मध्ये मोबाईल बंदच ठेवावे लागतात. तुमच्या आवाजालाच रेंज नव्हती. हे सांग.
मारतोय मी हा मीच आपला आवाज आवाज असं दबक्या आवाजात मीच ओरडत होतो. अच्छा ते तुम्हीच होतात का? ओळखलं आता ओळखलं. नाही 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 काय म्हणते काय प्रयोग चालू असताना आम्ही असं ऑडियन्स मध्ये बघत नाही. अच्छा अच्छा काय वय सेलिब्रिटी झाला म्हणून काय खोटा बोलायचं काय? अरे 90% नट नट्यांचं लक्ष रोल पेक्षा रो मध्ये जास्त असत. आपलं कोण आलंय आलेलं कोणी आपलं होईल का? वा नाही नाही मी नाही त्यातली मी नाही त्यातली नि कडीला वाचली तुमचं दुसरं व्यावसायिक नाटक. हो हो त्यात मी सप्तरंगी भूमिका केली होती. म्हणजे काय 7 रोल केले होते तुम्ही? मला वाटत ना त्या नाटकावर तुम्ही खूप मेहनत घेतलेली असणार. म्हणजे 7 रोल एकाच प्रकारे कसे करायचे हे तुम्ही रंगभूमीला दाखवून दिलं होतं. काय बोलताय तुम्ही? आपण मी प्रयोगाला आलो होतो. हा काय हा तिकीट काढून? नाही नाही यंदा पास घेतला होता. एकदा अनुभव घेतल्यावर पैसे कोण फुकट घालवेल ना? नाही पण मला सांगा तुम्हाला माझा रोल कसा वाटला? रोल म्हणजे काय विचारायलाच नको. म्हणजे सुक्या जवळ्यामध्ये एकच लॉबस्टर यावा तसा एकच लॉबस्टर आला होता तुम्हाला. तो पण वाजत होता हा करून हसलेलो. आठवलं? नाही नाही असं नाही आठवत कधी. असं नाही आठवत कधी तुमची पहिली मराठी सिरियल. तुम्ही त्याच्यामध्ये नर्सचा रोल केला होता. म्हणजे असं मास्क लावून तुम्ही काम करायचं तरी पण मी तुम्हाला ओळखायचो. अय्या तुम्ही मी मास्क लावला तरी मला ओळखलं? मग तोंडावरची मास्की पण नाही हलायची ना. म्हटलं याच असणार त्या. हे बघा आता आता मी एक टॉपची ऍक्ट्रेस आहे सिरियल मधली. सिरियल हल्लीच्या सोडावं तर हल्लीच्या सिरियलच्या पण आमच्या सारखं झालंय. चले लाडे चले लाडे चले लाडे चले काय तुम्हाला काय सांगताय? मग पुढे जाऊन तुम्हाला एक मराठी पिक्चर मिळाला. लॉटरीच लागली तुमची. काय बरं नाव होतं त्या मराठी पिक्चरचं? हा हळद रुसली कुंकू फसफसलं म्हणून तांब्याच्या विष्णू बाळाचा सक्का भाऊ पक्का वैरी झाला. वहिनीच्या बांगड्या फोडल्यामुळे माहेरची साडी फाटली पण सासरचं धोतर आटलं. काय नान काय सिनेमा होता. म्हणजे टॅक्सी वरून रिळ उतरवतानाच तो आपटला होता. अरे त्या सिनेमाचा निर्माता तो बघा समोरच्या बाकड्यावर चड्डी बनियान विकायला बसला. तो सिनेमा जाऊ दे माझा आता नवीन सिनेमा येतो. आणखीन सिनेमा नका करू. काय इथे बाकडे लावायला तर जागाच नाही. अरे काय चाललंय तुमचं? तुम्हाला मॅडम कळत कसं नाही? अहो हाफ पॅन्ट वाल्यांनीच नऊवारी राज्य करावं असं मराठी मनावर कळलं काय? उगाच आजकाल येतात ना ते एका दिवसाचे पाहुणे असतात. हो ओ किती बोलताय तुम्ही? हे काय नवीन प्रोजेक्ट काय? तुम्ही किती बोलताय असं म्हणते? ते कपडे द्या आणि पैसे किती झाले ते सांगा. पैशाचं काय नाही पैशाचं काय घेऊन बसलाय? अहो काय असं तुमच्याकडून पैसे नाही घेणार. फक्त ना आता एवढा आलत ना दुकानावर ते एक सही करून द्या फक्त. ते काय फॅन आहे ना तुमचा. पैसे कसे घेणार ना तुमच्याकडून? हा हे काय मॅडम ऍक्टिंग स्वतःची नाही तर नाही सही तर स्वतःची करा. काय लिहिलंय हे सुप्रिया पाठारे? हा मग मी सुप्रिया पाठारेच आहे. तेजा मला वाटलं विशाखा सुभेदार. वा धमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. खूप सारे लोक हसत होते. परीक्षक पण खूप हसलेले आहेत. पण तुम्हाला किती गुण मिळालेत आणि परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला हे आपण जाणून घेणार आहोत. निर्मितीताई किती गोड तुमचा ऍक्ट सादर झालाय. अप्रतिम सादरीकरण आहे हे. अप्रतिम आहे. आणि विकास तू जे काय तुझं पहिलं ती आल्यानंतरचं वाक्य जे होतं पचकन आलात तुम्ही तेव्हापासून जे काय पचा पचा पंचेस टाकत होतास ना तू वा 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 फार छान फार छान. सुप्रिया छान दिसतेस. थँक्यू. आणि तुमच्या दोघांची जोडी आता फुलायला लागले. खूप छान एकमेकांना छान सपोर्ट करताय तुम्ही. आणि कशाला मी एवढं सगळं काही बोलतेय. या ना चॉकलेट घ्या ना तुम्ही प्लीज. स्वप्नील सर फॅन्टॅस्टिक ॲब्सल्युटली ब्रेथ टेकिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा एक उत्तम स्क्रिप्ट. विकास तू बॅटिंग केली स्क्रिप्टमध्ये.
तुझ्या तिसऱ्या वाक्याला ही हजाराची नोट गमावली होतीस. तिसऱ्या वाक्याला इम्पेकेबल टायमिंग, म्हणजे मायक्रोसेकंडनी जर काउंटिंग केलं असतं ना टायमिंगचं, तर त्या मायक्रोसेकंदला तो पंच पडत होता. इतका फिनेस होता ऍक्टमध्ये. मला असं वाटतं की दिस वॉज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ स्पॉटलेस परफॉर्मन्स. तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. लेखकाचं कौतुक एका गोष्टीसाठी आवर्जून करावं असं वाटतं की त्यांनी ज्या प्रकारे तो ऍक्ट बांधला होता ना, त्याची कनेक्टिंग अमुक ती वाक्य म्हणते अरे तुमचं कनेक्टिंग नाटक अरे, ते मला फार आवडलं. आय थिंक टुडे यू मेड मी व्हेरी व्हेरी हॅपी. शाबास सुप्रिया. आय थिंक इतका सुंदर तू त्याला टच देत होतीस अख्ख्या ऍक्टमध्ये. आणि मला असं वाटतं की एका चांगल्या अभिनेत्याची अभिनेत्रीची खासियत ही आहे की आपल्याला कळलं पाहिजे की बॅकफूटवर केव्हा जायचं, की ह्याचा पंच ह्याची लाईन आहे त्याला जाऊ दे, करेक्ट फक्त त्याला आणून द्यायचा तो बॉल, की करेक्ट त्याला तिथे करेक्ट प्लेस करून द्यायचा की तो टक्कन मारतो. तू अलाव केलंस विकासला लाईमलाईट घ्यायला की मी मागे राहते, तू अख्खा लाईमलाईट घे, कारण तुझा आहे ऍक्ट, तुझा आहे स्क्रिप्ट, तुझा आहे, मी तुला करेक्ट टच देते. हे करायला फार मोठं मन पाहिजे, फार मोठं धाडस पाहिजे. आणि त्यामुळे तुझं आवर्जून कौतुक करावं असं वाटतं की तू मागे राहून सुद्धा तुझ्या शिअर ब्रिलियन्सनी, तुझ्या परफॉर्मन्सनी आणि तुझ्या पॉझिटिव्हिटीनी तू पण लाईमलाईटमध्ये आलीस विकास, इतकीच. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. वा धमाल कमेंट्स, चॉकलेट, हजाराची नोट, आणि आता पाहूयात किती गुण मिळाले निर्मिती ताई. ती पत्ते खेळते आता. मागच्या वेळी तुम्हाला होते 20 गुण, आता 10 म्हणजे 29. क्या बात है. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.